स्वतःशी जर तुम्ही प्रामाणिक राहायला चांगले प्रयत्न केले तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. गेल्या महिन्यातच UPSC चा निकाल लागला. UPSC मध्ये महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी गौरवित यश मिळवलं. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी म्हणजे सुहास गाडे यांनी पूर्ण भारतभरातून 349 वी रँक मिळवत आपल्या तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. चला तर मग त्यांच्याकडून त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. नमस्कार, लेटर मध्ये तुमचे हार्दिक स्वागत. पहिल्यांदा तर तुमचं हार्दिक अभिनंदन. तुम्हाला पहिला प्रश्न माझा असा आहे की ज्यावेळेस तुम्हाला तुमचा UPSC चा निकाल लागला आणि त्यावेळेस तुम्हाला कळलं की तुमचा 349 वी रँक आहे, तर त्यावेळी तुमची प्रतिक्रिया काय होती? मी पहिल्यांदा माझ्या आईला फोन केला, नंतर वडिलांना केला आणि मला त्यावेळी मलाच रडायला खूप जास्त. मी पाचव्या प्रयत्नात आता सिलेक्ट झालेलो आहे, तर तुम्ही समजू शकता माझा आनंद कोणत्या प्रकारचा असा असेल. म्हणजे तुम्ही खूपच दिवसापासून प्रयत्न करत असतो. माझ प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सापडगाव येथे झालं. माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय टाकळी लोकेश्वर येथे झालं. त्यानंतर BTech कम्प्युटर सायन्स श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड इथून झालं. आणि सध्या माझं PG चालू आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. मग तुम्ही BTech सारखी इंजिनिअरिंग करून देखील या फील्डमध्ये येण्याचं का ठरवलं? कारण की तुम्हाला BTech करून एक मोठ्या पगाराची नोकरी देखील मिळाली, तरी देखील तुम्ही या क्षेत्रात येण्याचं का ठरवलं? हो, मी तुम्ही बरोबर म्हणताय. मी प्लेसमेंट ऑफर होते माझ्याकडे TCS मध्ये, परंतु एक लहानपणीपासूनच माझा कल होता प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचा, तर ते माझ्या इनर व्हॉइसला मी उत्तर दिले आणि याच्यात पासआउट झाल्यानंतर जेव्हा मी निर्णय घेतला त्यानंतर मी या परीक्षेकडे वस्तुनिष्ठ स्वरूपाने पाहायला सुरुवात केली. किती दिवसापासून तुम्ही UPSC चा अभ्यास करता? मी पासआउट झाल्यानंतर 2016 पासून अभ्यास करतोय. मी आतापर्यंत 5 पूर्वपरीक्षा, 5 मुख्य परीक्षा आणि 2 इंटरव्ह्यू दिलेला आहे. तुमचा UPSC साठी तुमची तयारी कशी असते? म्हणजे तुमचा दिनक्रम कसा असायचा किंवा तुमच्या अभ्यासाची पद्धती? तसं मी मला सकाळी लवकर उठण्याची सवय शाळेने लावलेली नव्हते, बोर्डिंग स्कूल आहे, तर सकाळी उठल्यानंतर आवरल्यानंतर 7:30 मी लायब्ररीत जायचो आणि दिवसाचा 1-9 तासाचा अभ्यास व्हायचा मला. आणि जेव्हा परीक्षा जवळ येईल त्याच्या परीक्षेला 1-2 महिने आधी मग 12-13 तास करणार अभ्यास व्हायचा. म्हणजे तुम्ही आता मला सांगितलं की तुम्ही सेल्फ स्टडी करून याचं मेन गाठले, मग सेल्फ स्टडी करणं हे तुम्हाला पॉसिबल होतं का किंवा तुम्ही क्लास लावतात की याचं मेन गाठले, तर हे कसं शक्य झालं? मला मी भाग्यवान समजतो, मला चांगला मित्रांचा ग्रुप मिळाला पुणे विद्यापीठात किंवा दिल्लीला, तर ते सर्व आम्ही एकमेकाला प्रेरणा द्यायचो पुढे जाण्यासाठी. आणि माझे मित्र पण आता चांगल्या पोस्टमध्ये सिलेक्ट झाले, UPSC मधून सुद्धा किंवा राज्यसेवेमधून सुद्धा, तर त्यामुळे ते एक वातावरण होतं आणि त्या वातावरणामुळेच मला यश मिळालं. आणि आता तुम्ही आता उद्या कलेक्टर होतात, सर्व्हिस मध्ये जातात, तर तुम्ही सर्व्हिस मध्ये काय बदल करू शकता? मला ग्रामीण भाग आणि शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण यामध्ये मला काहीतरी करण्याची माझी खूप इच्छा आहे. तीच गोष्ट मला प्रेरित करते या सर्व्हिस मध्ये येण्यासाठी. आणि मी जेव्हा जिथे कुठे मला संधी मिळेल तर ह्या दोन गोष्टींसाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. आता शेवटचा प्रश्न असा आहे की आता ग्रामीण भागातील शहरी भागातील सर्वच विद्यार्थी UPSC असेल, MPSC असेल याचा अभ्यास करतात, तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल किंवा कसं मार्गदर्शन कराल? एक माझं प्रामाणिक मत आहे की ह्या परीक्षांमध्ये स्पर्धा खूप जास्त आहे, तुम्हाला पेशन्सची खूप जास्त गरज असते आणि स्वतःशी जर तुम्ही प्रामाणिक राहिला चांगले प्रयत्न केले
तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. म्हणजे कशा पद्धतीने अभ्यास करणार विद्यार्थ्यांना? मला असं सांगावं वाटेल की काही दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नव्हे तर स्वयंप्रेरणेने जर अभ्यास केला तर तुम्ही चांगला अभ्यास करू शकता. मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे फार करतात तुम्हाला 2-3 दिवस मोटिवेट करू शकता, पण महिनो महिने सतत अभ्यास करायला तुम्हाला तुमची स्वयंप्रेरणाच लागते. धन्यवाद तुमच्या भावी वाटचालीसाठी. लेट्सअप परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हे होते सुहास गाडे, शेवगाव तालुक्यातील एका ग्रामीण भागातून UPSC मध्ये 349 रँकने उत्तीर्ण होऊन आता UPSC सर्व्हिस मध्ये जॉईन होणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातली मुलं उच्च पदाचं यश मिळवू शकतात हे माझ्या मुलानं सिद्ध करून दाखवलेलं आहे. लहानपणी तो प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत होता. प्राथमिक शाळेमधून ग्रामीण भागातली अर्थात ती प्राथमिक शाळा, माध्यमिक शिक्षण त्याने नवोदय विद्यालयामध्ये घेतलं. आमच्या संस्थेचे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचं जे माध्यमिक विद्यालय आहे चापडगाव हायस्कूल चापडगाव, तिथं त्याने 5वीचं शिक्षण घेतलं आणि तिथून त्याची नवोदयला निवड झालेली होती. लहानपणापासूनच हा हुशार विद्यार्थी म्हणून त्याचा नाव लौकिक होता आणि खरोखर त्यांनी जे स्वप्न उराशी बाळगलं होतं ते त्याने सत्यात उतरून दाखवलं आहे. खरोखर माझ्या मुलाचा आम्हा सगळ्यांना खूप मोठा अभिमान वाटत आहे. सगळं त्याचं सर्वत्र कौतुक करत आहे. ही सगळ्यांसाठी, ग्रामीण भागांसाठी, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी, सर्वांसाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे असं मी नमूद करतो.